नमस्कार मित्रांनो, छावणीत परत आपलं एकदा स्वागत। वृक्षारोपणाचं महत्त्व काय हे मी वेळोवेळी सगळ्यांना सांगत आलेलो आहे आणि आता वृक्ष संवर्धन करण्यास सुद्धा खूपशी लोक पुढे आलेली आहेत। स्वराज्याचं वैभव ही संस्था सुद्धा त्या बाबतीत मागे नाही। उद्या 2 जुलै 2023 या रोजी आम्ही वृक्ष संवर्धन करणार आहोत। वृक्ष संवर्धन करण्याकरता मी इथे वेगवेगळी झाडे आणलेली आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या बिया सुद्धा इथे आणलेल्या आहेत। ज्या ज्या लोकांनी मला बिया देण्यास आणि झाडे देण्यास सहकार्य केलं त्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे। आणि यातील जास्तीत जास्त झाडं माणिकगडावरती येतील आणि त्याच्या परिसरात येतील याचा मी पाठपुरावा घेईन। धन्यवाद। या शिवरीच्या बिया आहेत, त्याच्यानंतर या फणसाच्या आहेत। आळू नावाचं फळ असतं, ते थोडंसं तुरट लागतं। माणिकगडावर पुष्कळशी झाडं आहेत त्यामुळे ती मी घेतलेली आहेत। करंज तुम्हाला माहिती आहे की 12 महिने हिरवागार असतो आणि यांच्या बियाचं तेल सुद्धा काढतात। सीताफळ आहे, सीताफळाच्या बिया आहेत। आंब्याचे बाटे आहेत आणि जांभूळ आहे। जांभळाची झाडं फार उंच आणि छान वाढतात। त्याचप्रमाणे हे कडुलिंबाचं झाड ते मला दिलेलं आहे श्रीयुत आगाशे यांनी, त्यांचे खूप खूप धन्यवाद। ही वडाची 2 झाडे आहेत। वडाच्या झाडांविषयी तुम्हाला सांगायचं तर वडाची जी झाडं आहेत की वटपौर्णिमा असते तेव्हा काही काही महिला ते फांदी पुरून ठेवतात आणि त्याची ती ही अशी झाडं येतात। तुम्हीही त्याचा प्रयोग करा आणि ती मला द्या असं मला वाटतं। माझा मित्र प्रमोद हा लातूरला राहतो आणि त्यांनी मला विलायती चिंच जे असते त्याच्या बिया दिल्या होतात, त्याची ही झाडं आहेत। ही 2 झाडं करंज म्हणून असतं। आता मगाशी तुम्हाला ह्या बिया दाखवल्या मी, ह्या करंजाची झाडं आहेत ही। आणि हे झाड एक जे आहे ते जांभळाचं झाड आहे। अशी सर्व झाडं आम्ही आता माणिकगडावरती लावणार आहोत। आता आपण ठाकूरवाडीत थांबलेलो आहोत आणि आता आपण वृक्षारोपणाला जाणार आहोत। प्रत्येक जण आपली ओळख करेल। जय शिवराय, माझं नाव दिनेश जाधव, नेरूळ वरून आहे। नमस्कार, माझं नाव विपुल मोरे, ऐरोलीला येऊन गेलो। नमस्कार, नारायण गबाले। नमस्कार, मिसेस गबाले। पहिल्यांदा योग आलाय शिंदे बरोबर झाडे लावण्याचा, मी एंटॉफिल मधन आलोय। नमस्कार, मी मनोज माने। नमस्कार, मी योगेश गर्ग। नमस्कार, मी अनिकेत चव्हाण विरार वरून। नमस्कार, सौरभ पिवडम सर्वे ठाणेवरून। रामेश्वर डोपी कुंसुलीवरून। मुबलक प्रमाणात बिया असल्यामुळे आम्ही ठाकूरवाडीतूनच बिया रोपणाला सुरुवात केली। स्त्री आणि सौ गबाळे या सुद्धा वृक्ष संवर्धनासाठी आल्या होत्या। या दोन्ही व्यक्ती लडाखला आणि नेपाळला स्कूटरवरनं जाऊन आलेल्या आहेत हे त्यातील विशेष आहे आणि आज त्यांचा हातभार वृक्ष संवर्धनाला सुद्धा लागला। मित्रांनो, रानमेवा कुड्याची फुलं याची भाजी करतात, याला शेंगा सुद्धा येतात, त्या शेंगांची सुद्धा आपण भाजी करतो। साधारण झाड तसं म्हटलं तर 10 फूट वगैरे वाढतं। आता हे फारच छोटं झाड आहे।
जगू दादा, अविनाश दादा, ऋषिकेश आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दीपक भोसले. आता जे दुसरे पाठीमागून येत आहेत ते दीपक भोसले. उन्हाळ्यात केवळ झाडांना पाणी घालण्यासाठी हे 2.5 ते 3 तास पायपीट करत जातात. म्हणजेच वृक्ष संवर्धन होण्यासाठी ते किती खटपट करतात ह्याचं एक अतिशय उत्तम म्हणजे उत्तम उदाहरण आहे. अतिशय नियोजन पद्धतीने आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे, त्याचप्रमाणे बीजारोपण केलेलं आहे आणि याचा आम्ही पाठपुरासुद्धा घेणार आहोत, जेणेकरून त्यातील जास्तीत जास्त झाडं या भागात येतील आणि येथे नंदनवनच उभं राहील. हे तुम्ही बघताय, हे बिलायती चिंचेचं झाड आहे, ते आम्ही आता लावलेलं आहे. निसर्गाने एकदम शालू नेसल्यासारखा वाटतोय आणि जेवढा हा ओसाडा भाग दिसतोय तिथे आता आम्ही प्लांटेशन करतोय, बीजारोपण करतोय आणि त्याचा पाठपुरावा पण करणार आहोत. सर्वांनी मिळून एकदम जोरदारच कामं केलेली आहेत. जवळजवळ नाही म्हटलं तरी 30-40 झाडं आम्ही लावली तिकडे. बिया तर असंख्य पेरलेल्या आहेत. आता फक्त वाट बघायची सप्टेंबर महिन्याची, तेव्हा आम्ही तिथे गवत कापणार आहोत जेणेकरून वणवा लागला तर झाडांना काही त्यापासून इजा होऊ नये. केसरकर आणि माने यांनी दोघांनी मिळून हे झाड लावलेलं आहे कडुलिंबाच. जास्तीत जास्त खड्डे करून आम्ही जेणेकरून बिया कशा व्यवस्थित पेरल्या जातील याकडे चांगलं लक्ष दिलं. माणिकगडावरती आलात या मार्गाने कधीच येऊ नका. वृक्षारोपण तर सगळं झालेलं होतं, आता ओढ होती घरी जायची. परंतु हे सगळ्या पटाटोपीत एक सांगायचं मी विसरलो की मुलांनो, जास्तीत जास्त झाडे लावा, जास्तीत जास्त झाडे जगवा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि एक झाड तरी नक्की लावा.